नमस्कार मित्रांनो, ह्या भागात आपण पाहणार आहोत की वनसेवा जे मागचे क्वेश्चन आहेत, राज्यघटनेचे जे क्वेश्चन आहेत, तर त्या संदर्भामध्ये काही क्वेश्चन आपण बघणार आहोत. तर लर्न टू विनमध्ये आपलं स्वागत आहे. तर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर सुरू करूयात आपण पहिला क्वेश्चन. हा, तर पुढील प्रश्न आहे की ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा जे त्या राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलेलं आहे, बेरुबारी संघ खटल्यात जे काय सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटले आहे की सरनाम्यातून राज्यघटनेचा जे काय साधारण हेतू होता असा दिसतो म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे असं म्हटले का, केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं जे बेरुबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले का, आणि 1976 घटनादुरुस्तीमध्ये जे अधिनियमाद्वारे सरनाम्यात जे काय समाजवादी सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दाचा समावेश करण्यात आलेला आहे. आता सुरुवात केल्याच्या नंतर सरनामा हे घटनेचा भाग आहे की नाही याबाबत विवाद निर्माण झाला होता, हे जे पहिला प्रश्न आहे. तर याबाबत विवाद निर्माण झालेला होता. तर या संदर्भात सांगायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयाने जी काय बेरुबारी युनियन जे होतं, तर जे बेरुबारी युनियन जे होतं त्याच्याविषयी काय सांगतात की ते 1960 सरनामा घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. हे जे आहे सरनामा राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलं, परंतु जे मागचा बेरुबारी संघ जे खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग असं म्हटलं आहे. परंतु वाक्य आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मात्र सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी जे युनियन होतं तर ते 1960 युनियन केसमध्ये सरनामा घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केलं आहे. मात्र सरनाम्याने जे काही महत्त्व अधोरेखित केलं होतं, कोणत्याही कलमातील संदिग्ध संज्ञेचा आत्मा, जे काही संदिग्ध संज्ञेचा आत्मा आहे, तर ते अर्थ सरनाम्यातील उद्दिष्टांचा आधार घेता येऊ शकेल. काय म्हटलं लक्षात ठेवायचं की सरनाम्यातील संदिग्धता जी आहे तर आधार घेता येऊ शकतं असं म्हटलं आहे. मात्र याच्यामध्ये जर आपण उद्देशपत्रिका जर विचार केला तर उद्देशपत्रिकामध्ये घटनेचा भाग आहे की नाही यावर तीन खटले चालवण्यात आलेले होते. तर आपल्याला माहीत आहे की कोणते कोणते तीन खटले चालवण्यात आलेले होते. तर याच्यामध्ये बेरुबारी युनियन, जे काय बेरुबारी युनियन कधी चाललं होतं, तर ते होतं 1960 कधी 1960 बेरुबारी युनियन चाललं होतं. त्याच्यानंतर केशवानंद भारती खटला, आता हे जे केशवानंद भारती खटला कधी होता तर ते 1973 कधी होता, 1973 केशवानंद भारती खटला होता. आणि भारतीय जीवन विमा, त्याच्यानंतर तिसरं एक होतं तर भारतीय जीवन विमा जे 1995 होता, कधी होता 1995 भारतीय जीवन विमा होता. आता या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने जे प्रस्ताविका घटनेचा भाग नाही असं स्पष्ट केलं, 1960 जे होता तर ते काय केलं की न्यायालयाने प्रस्ताविका घटनेचा भाग नाही असं स्पष्ट केलं. आणि केशवानंद भारती खटला जे 1973 होता, केशवानंद भारती खटला, तर यापूर्वीचे मत फेटाळले आणि प्रस्ताविका घटनेचा भाग आहे असले भाग आहे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे जे काही भाग आहे, काय म्हणणं होतं याचा, तर भाग आहे असं यांचं म्हणणं होतं. जेव्हा आपण याचा विचार करतो कोणाचा, तर 1995 विचार करतो, तर 1995 याचा विचार केल्याच्या नंतर प्रास्ताविका घटनेचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केलेलं आहे. कधी प्रास्ताविका अविभाज्य घटनेचा भाग आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर सुरुवात जर बघितलं तर आपल्याला इथे आणखीन एक प्रश्न होता की विचार काय केला की विधान कोणतं बरोबर आहे विचारलेलं आहे. ठाकूरदास भार्गव यांनी सरकारचं जे काही राज्यघटनेचं आत्मा आहे हे म्हटलं, हे बरोबर आहे, सेंटेन्स बरोबर आहे. आणि पण दुसरं आणि तिसरं कानडा जे सेंटेन्स आहे ते कानडा सेंटेन्स आहे, तर याबद्दल संदिग्धता वाटते. म्हणून दोन्ही सेंटेन्सचा विचार केला तर बेरुबारी संघ किंवा केशवानंद भारती खटला, आपल्याला माहीत झालं असेल की बेरुबारी संघ जे आहे ना 1960 आणि केशवानंद भारती खटला 1973 हा फेटाळला म्हणून हा तयार झालेला आहे. आणि त्याच्यानंतर जीवन विमा खटला तयार झालेला आहे. तर या घटनेची जी निर्मिती होती, जे घटनेचा भाग निर्मित निर्मात्यांनी जी काही प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याचे मान्य केलेलं आहे या दोन्ही खटल्यामधनं. आणि प्रस्ताविकेबद्दल काय म्हणतात की कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही, त्यावर प्रतिबंधकही करता येत नाही. त्यामध्ये काय केलं म्हटलं की कायदेमंडळाचा भाग नाही आणि प्रतिबंधकही करता येत नाही. आता प्रस्ताविकेचा विचार केलास, आता प्रस्ताविका आपल्याला प्रस्ताविका माहिती पाहिजे. प्रस्ताविकेचा विचार केल्यामध्ये ह्याच्यामध्ये भाग म्हणजेच काय की 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करता येते. प्रस्ताविकेमध्ये 368 अंतर्गत काय करता येते, तर ते दुरुस्ती करता येते. त्याच्यामध्ये मौलिक संरचनेला हात न लावता केशवानंद भारती खटला 1973 होता, हे आपल्याला माहिती आहे. आणि या प्रस्ताविकेमध्ये आतापर्यंत एक वेळेस घटना दुरुस्ती करण्यात आली होती, ती ह्याच्यामध्ये काय एक वेळेस घटना दुरुस्ती करण्यात आली होती, ती 42 घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेली होती. 42 घटना दुरुस्ती 1976 हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये याद्वारे जे काही समाविष्ट करण्यात आलेले आहेत, कोणते काही शब्द समाविष्ट करण्यात आलेले आहेत, तर ते कोणते होते, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. तर ते शब्द होते म्हणजे समाजवादी. पहिलं म्हणजे काय समाजवादी, कोणतं समाजवादी. त्याच्यानंतर दुसरं, पहिलं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे समाजवादी,
याच्यानंतर धर्मनिरपेक्षता, आणि एकात्मता, आणि अखंडता, एकता नव्हे म्हणजे एकात्मता, एकात्मता ह्याच्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे. तर हे शब्दसुद्धा टाकण्यात आलेले आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणि याच्यानंतर जे राज्यघटनेमध्ये म्हणजे एकात्मता आणि एकता यामधील फरक काय आहे, बघा एकात्मता आणि एकतामधील फरक काय आहे, तर दोन्हीमध्ये फरक आहे. एकात्मता म्हणजे काय, एकात्मता म्हणजेच काय, मानसिक बाजू प्रदर्शित करते, आणि एकता बाजू भौगोलिक बाजू प्रदर्शित करते. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, एकात्मता हे जे आहे ना मानसिक बाजू प्रदर्शित करते, आणि एकता जे आहे ना भौगोलिक बाजू स्पष्ट करते. हे राष्ट्राची बाजू, राष्ट्रनिर्मितीसाठी प्रक्रिया आहे, हे राज्याचा संघ आहे असं आपण म्हणतो. म्हणजे उद्देशपत्रिकेचा आपल्याला ह्या प्रश्नामधून हे काय बघायचं आहे, एका प्रश्नामधून आपल्याला कवर काय करायचं आहे बघा. की पहिलं सुरुवातीला जर बघितलं तर उद्देशपत्रिकेबद्दल काही गोष्टी सांगता येतात. त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भाग जर बघितलं, उद्देशपत्रिकेमध्ये चार मतांची खानी पुनरावृत्ती केलेली आहे. त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग कोणता, की न्यायमूर्ती सिक्री माजी सरन्यायाधीश होते, घटनाकर्त्याचे मन ओळखण्याची किल्ली, जे बेरोबारी संदर्भ खटला आहे. म्हणजे म्हणजे बेरोबारी संघटना खटला काय म्हणतो, की एक लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे काय, की बेरोबारी संदर्भ खटला की घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली आहे. घटनेची ओळख जे आय डी कार्ड आपण म्हणतो, नाना पालखीवाला असं म्हटलं आहे त्यांनी. नाना पालखीवाला यांचं म्हणणं काय, की घटनेची ओळख आहे. की नोट म्हणजे काय, अर्नेस्ट बारकरने सांगितलं. आता हे जे प्रस्ताविकेबद्दलची काही मतं आहेत, आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं की प्रश्न विचारू शकते की घटना समित्याबद्दलची काही मते आहेत. यानंतर या संदर्भात प्रस्ताविके संदर्भामध्ये काही गोष्टी महत्त्वाची माहिती म्हणजे कोणती, सुरुवातीला तर अमेरिकेच्या घटनेत जगात सर्वप्रथम प्रस्ताविका देण्यात आली होती. तर प्रस्तावनेविषयी, प्रस्तावना आपल्याला बघायचं आहे, म्हणजे एका प्रश्नामध्ये तुमचं थोडंफार व्हायला पाहिजे. तर पहिलं म्हणजेच काय, तर अमेरिकेच्या घटनेत जगात सर्वप्रथम प्रस्ताविका देण्यात आली, म्हणजे USA जगात सर्वप्रथम प्रस्ताविका देण्यात आली होती, आणि तिथून आपण कन्सेप्ट घेतलेली आहे. आणि या उद्दिष्टांचा ठराव म्हणजेच काय, पंडित नेहरूंनी मांडलेला, हे आपल्या लक्षात पाहिजे. म्हणजे महत्त्वाचे पॉईंट कोणते लक्षात ठेवायचे, याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1943 रोजी मांडलं, या म्हणजे त्यांना 22 जानेवारी 1947 रोजी मान्यता मिळाली होती. भारतीय जे राज्य आहे ना, तर ते धार्मिक नाही, अधर्मीय नाही, धर्मविरोधी नाही, आणि धर्मनिरपेक्ष नाही. लक्षात ठेवायचं आहे, तर धार्मिक नाही आणि अधर्मही नाही, आणि धर्मविरोधीही नाही, आणि धर्मनिरपेक्षही नाही, हे आपल्याला चार लक्षात ठेवायचे. तर भारतीय घटना ही धर्मनिरपेक्षाची सकारात्मक संकल्पना प्रदर्शित करते. पहिलं म्हणजेच काय, भारतीय धार्मिक नाही, अधर्मी, धर्मविरोधीही नाही, आणि धर्मनिरपेक्ष आहे. हे कोणतं, की धर्मनिरपेक्ष लक्षात ठेवायचं. कोणत्या धर्माचा पुरस्कार करत नाही किंवा पुरस्कार देत नाही, की हे धर्म तुम्ही हेच धर्म पाळावे म्हणून, म्हणजे अशी प्रस्तावनेमध्ये मांडलेली आहे. भारत असा पहिला देश आहे की पहिल्या निवडणुकापासूनच सर्व नागरिकांना मताधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे असा देश आहे. काँग्रेसच्या 1955 जे आवडी अधिवेशनामध्ये, 1955 जे आवडी अधिवेशन होतं, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आवडी याच्याविषयी बघा, की ह्याविषयी काय सांगतात, की UN ढेंबर याने समाजवादी समाजरचनेचे जे तत्त्व स्वीकारण्यात आले होतं, आणि घटनेत समाजवादी या शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यात आलेला नाही. म्हणजे घटनेमध्ये समाजवादीचा अर्थ कुठंच स्पष्ट करण्यात आलेला नाही, असं लक्षात आलं पाहिजे. की म्हणजे स्पष्ट कुठंच करण्यात आलेलं आहे. भारत आहे दुसरे एक लक्षात ठेवायचं की भारत काय आहे, की गणराज्य आहे. भारत काय गणराज्य आहे, कारण भारताचे राष्ट्रपती वंश परंपरेने सत्तेवर येत नसून तर ते अप्रत्यक्षपणे येतात, म्हणून गणराज्य आहे. आणि याच्यामध्ये जे काही आहेत, तर सार्वभौम म्हणजे नेमकं काय हो, की बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर एक कुटुंब एक मत आहे. बाबासाहेबांनी म्हटलं की स्वातंत्र्य समतेपासून वेगळे, बाबासाहेबांचं काही मत आहे, बाबासाहेबांचं काय मत आहे, की समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येत नाही, आणि स्वतंत्रता समतेला बंधुतेपासून वेगळे करता येत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि प्रस्ताविकेला भारतीय घटनेचा आत्मा ठाकूर दास भार्गवांनी म्हटलं आहे. बरोबर आहे, वाक्य जरी म्हटलं पहिलं तर राज्यघटनेचा आत्मा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, की प्रस्ताविकेला म्हणजे भारतीय राज्यघटनेचा आत्मा हे जे 2017 सुद्धा विचारलं होतं, 2016-17 विचारलेलं होतं, तर भारतीय घटनेचा आत्मा आहे असं ठाकूर भार्गवदास असं यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे संटेस. आणि प्राकेटी शहाने धर्मनिरपेक्ष समाजवादी ही दोन्ही विशेषणे संघराज्याला लावलेली अशी दुरुस्ती सुचवली होती. म्हणजे काय, के टी शहा लक्षात ठेवायचं आहे. के टी शहा काय म्हणायचे, की धर्मनिरपेक्ष समाजवादी ही दोन्ही विशेषणे भारताच्या राज्यघटनेला लागलेली दुरुस्ती सुचवलेली आहे. आणि याच्यानंतर फ्रेंच राज्यकरण, तिथून आपण काय घेतलं आहे, फ्रेंचापासून आपण काय घेतलं आहे, की स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे भाग आपल्याला फ्रेंचापासून मिळालेला आहे.
आणि यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय, सरनाम्यामध्ये जी काय घटनाकारांची वास्तविक उद्दिष्ट आहे ती तत्वज्ञान यांचा समावेश आहे, त्याच्यामध्ये काय वास्तविक उद्दिष्टांचा तत्वज्ञानाचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे। हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे, हे सर्व पॉईंट म्हणजे आलेले आहेत। की आणखीन एक आपल्या लक्षात ठेवायचं आहे की अनेक धर्म भाषा मानाने व स्वातंत्र्याने राहतात, सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक आहे, तसेच ते सामान्य माणसाला एकत्र आणणे, कारण भारत कोणत्याही धर्माला आणि राज्यधर्माचे स्टेट स्थान नाही असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणून सर्व धर्म समभाव इथं म्हण। यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारत एक गणराज्य आहे, बरोबर आहे, भारत एक गणराज्य आहे, देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे, बरोबर आहे, राष्ट्रप्रमुख निश्चित कालावधीसाठी निवडून येतो, निश्चित कालावधीसाठी निवडून येतो, बरोबर आहे। तर आता ह्याच्यामधला गणराज्याचा अर्थ विचारलेला आहे, तर फक्त गणराज्य म्हणजेच काय, तर राष्ट्रप्रमुख एक निश्चित कालावधीसाठी निवडून येत असतो असं त्यांचं म्हणणं आहे। आणि राज्याची अंतिम सत्ता संसदेमध्ये समाविष्ट असते आणि वरीलपैकी सर्व। तर प्रश्न नंबर 2 काय सांगतं की गणराज्य म्हणजे नेमकं काय, की भारताचे राष्ट्रपती वंश परंपरेने सत्तेवरून येत असून अप्रत्यक्षपणे येतात, याचा अर्थ राष्ट्रप्रमुख जी काही निश्चित कालावधीसाठी निवडून येत असतात, म्हणजे राष्ट्रपतीसाठी जे काही गणराज्य असं आपण म्हणत असतो। तर हे आहे याच्याविषयी, आपल्या लक्षात ठेवायचं आहे ह्या गोष्टी। यानंतर आपल्याला सरनाम्यात जे क्रम दिलेला आहे, क्रम लक्षात ठेवायचा सरनाम्यामध्ये, सुरुवातीला जे क्रम आहे न्याय, न्याय, त्याच्यानंतर स्वातंत्र्य, त्याच्यानंतर समानता, त्याच्यानंतर बंधुता असं दिलेलं आहे पहिलं। दुसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे, विचार, त्याच्यानंतर अभिव्यक्ती, विश्वास आणि श्रद्धा, हे म्हणजे क्रम आहेत। आणि सार्वभौम, तिसऱ्यामध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य, हे आपल्याला माहिती पाहिजे। म्हणून हे शब्द लक्षात ठेवायचे, सुरुवातीला न्याय असेल, त्याच्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता, त्याच्यानंतर विचार, अभिव्यक्ती, विश्वास आणि श्रद्धा, आणि इतर काय दिलेलं आहे, सार्वभौम दिलेलं आहे, सार्वभौम, त्याच्यानंतर समाजवादी, त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही, हे आपल्याला सर्व लक्षात पाहिजे, म्हणजे क्रम विचारू शकतात, हे आपल्याला लक्षात आलं असेल। घटनेवर काही जणांनी काय केलेलं, समिती, घटनेच्या समितीवर काही टीका केलेली आहे, टीका कोणी केलेली बघा, लॉर्ड विस्काउट, लॉर्ड विस्काउट यांनी काय म्हटलं, लॉर्ड विस्काउट यांनी काय म्हटलं की हिंदूची सभा म्हटलेली आहे, काय त्यांना, तर हिंदूची सभा, हिंदुइझमविषयी म्हटलेलं आहे। दुसरं म्हणजेच काय, विस्टन चर्चिल, विस्टन चर्चिल विषयी म्हणतो, विस्टन चर्चिल यांनी काय म्हटलं की भारतातील फक्त एका प्रमुख समुदायाचे प्रतिनिधित्व करते, म्हणजे प्रमुख समुदायाविषयी म्हटलं की प्रमुख समुदाय आहे का, तर प्रमुख समुदाय नाही। आणि ग्रॅनविल ऑस्टिन यांची टीका काय होती, की ग्रॅनविल ऑस्टिन यांचं म्हणणं काय, तर ते काँग्रेसचे वर्चस्व एकपक्षीय संस्था आहे, त्यांचं म्हणणं काय, काँग्रेसचे वर्चस्व हे एकपक्षीय संस्था आहे, आणि सार्वभौम संस्था नव्हती, प्रतिनिधिक संस्था नव्हती आणि कालव्ययी होती असं त्यांचं म्हणणं आहे। हे आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे घटना समितीची निशाणी, सुरुवातीला जर निशाणीचा विचार केला, घटना समितीची काय निशाणी होती, हत्ती होती, चीफ ड्राफ्टमन समिती एस एन मुखर्जी होते, लक्षात ठेवायचे। आणि भारतातील राज्यघटनेचे हस्ताक्षर प्रेमबिहारी नारायण राजजादा यांनी केलेलं आहे, नक्षीकाम ब्योहर राम मनोहर सिन्हा यांनी केलं आहे, आणि हिंदी भाषेतील राज्यघटना वसंत क्रिशन वैद्य म्हणजे आकर्षक कला नंदलाल बोस यांनी केलेलं आहे। 24 जानेवारी 1950 राष्ट्रगान राष्ट्रगीत स्वीकृती करण्यात आलेली आहे। निवडणुका होईपर्यंत गणराज्याचे राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद निवडणूक म्हणजे हे राहतील, म्हणजे राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती राहतील असं याच्यामध्ये दिलेलं आहे। तर याच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे, हे महत्त्वाचे आहे। तर इथं आपण थांबूयात, तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। इथं प्रस्तावना आपली कंप्लीट झालेली आहे, तर व्हिडिओ जर आवडला, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।